दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही आहे, काय भावना आहे? मी आज पुणे जिल्ह्यात आहे, हवेली तालुक्यात गेलो, शिरूर मध्ये गेलो आलेलो आहे। हा आंबेगावचा परिसर आहे, प्रत्यक्ष शेतामध्ये गेलेलो आहे। दीड दीड महिन्यापासून शेतामध्ये कमरे इतकं पाणी साचलेलं आहे, पाण्याचा निचरा होऊ शकत नाही। आता इथली बाजरी बघा, ही सडलेली, हा भाग पाणी नाही म्हणून लाखो फोडणारा भाग आहे आणि आज पाण्यामुळे पीक सडलेला हा भाग आहे। आणि म्हणून इतकं मोठी हे नुकसान असताना कृषी मंत्र्यांना ओला दुष्काळ आणि सुका दुष्काळ कळतो का, हा माझा पहिला प्रश्न आहे। कारण ओला दुष्काळ, कमरेभर पाणी दीड दीड दोन दोन महिन्याने असतं, हा ओला दुष्काळ झालेला आहे। कारण हा दुष्काळी म्हणून भाग आहे जिथं मागच्या वेळेस पाण्यासाठी आंदोलन करावं लागले पिण्याच्या पाण्यासाठी, आणि आज इथं अशी परिस्थिती आहे की कमरेभर पाणी सगळ्या शेतामध्ये साचलेलं आहे, जवळपास 80% पिकाचं असं नुकसान झालंय। आणि मग खरोखर ओला दुष्काळाची आवश्यकता आहे। कृषी मंत्र्यांना मला असं वाटतं या शेतीच्या प्रश्नाविषयी किती जाण असेल, ज्ञान असेल मला माहिती नाही, असतील ते खूप मोठे ज्ञानी म्हणूनच ते असे बोलले असतील। परंतु त्या ठिकाणी जर प्रत्यक्ष ठिकठिकाणी येऊन बघितलं, फक्त पुण्याची नाही तर महाराष्ट्राची परिस्थिती, म्हणून ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे। विरोधी पक्षांना काही बरोबर, तर हे डिक्लेअर होऊन दीड महिना झालेला, आता कुठे येऊ लागले? मी आता काही कलेक्टरांशी बोललो, इथल्याही कलेक्टरांशी बोललो, आता कुठं अजून काही ठिकाणी बँकेच्या तालुका स्तरापर्यंत पैसे पोहोचले? अजून शेतकऱ्याला मिळाले नाही, शेतकऱ्याला मिळालेले नाही, खात्यात पोहोचलेले आहेत, त्याच्यातही त्रुटी येत अनेक। त्यामुळं मला असं वाटतं विरोधी पक्षाला काही कळत नसेल तर शेतकऱ्याला काही कळत नाही असं म्हणायचं का? विचारून घ्या शेतकऱ्याला, या गाव या भागातल्या या कुठल्याही तालुक्यातल्या विचारा की तुला पैसे मिळाले का? आम्हाला नका विचारू, आम्ही शेतकरी आहे। पण ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला विचारा की तुला अतिवृष्टीची भरपाई मिळाली तर नाही मिळाली।